नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे तुजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती अर्थशास्त्र विभाग यफआ बी कॉम बँकिंग अँड फायनान्स या, या पेपरसाठीचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण खात्याचे हस्तांतर करणे आणि खाते बंद करणे या दोन कंटेन्सवर चर्चा करणार आहोत हे दोन कंटेंट्स आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम खात्याची हस्तांतरण म्हणजे जर आपलं एका बँकेतील एका शाखेमध्ये जर अकाउंट असेल तर, तर ते अकाउंट त्या शाखेत किंवा त्या बँकेतील दुसऱ्या शाखेमध्ये जर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल हस्तांतर जर करायचं असेल तर त्याला काय म्हणतात खात्याची हस्तांतरण असं म्हणतात अर्थातच विद्यार्थी मित्रांनो बँकेमधील असणारं आपलं अकाउंट जेव्हा आपण दुसऱ्या शाखेमध्ये इतर कुठल्याही कारणामुळं किंवा उद्भवलेल्या कारणामुळं ट्रान्सफर करतो तेव्हा त्याला खात्याचे हस्तांतरण असं म्हणतात अकाउंट ट्रान्सफर असं म्हणतात एखाद्या बँकेत खाते उघडल्यानंतर जर ग्राहकास आपले खाते संबंधित बँकेच्या शहरातील किंवा शहराबाहेरील दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करायची असल्यास तो एक अर्ज करतो आणि आपले खाते हस्तांतरित करू शकतो म्हणजे लक्षमध्ये असू द्या बँक एकच आहे परंतु तिच्या शाखा अनेक असतात हे तर आपण सर्वांना माहीत आहे अर्थातच विद्यार्थी मित्रांनो असे धरा त्याला खरं तर अनेक कारणं आहेत परंतु एक कारण फक्त तुमच्यासमोर ठेवतो हो समजा तुमचं अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि त्याच्या शाखा तर तुम्हाला माहीत आहे बारामतीमध्ये पण आहेत आणि इंदापूरमध्ये पण आहेत पण सध्या तुम्ही बारामतीमध्ये काम करत आहात आणि त्यामुळं तुम्ही बारामती शाखेमध्ये तुम्ही अकाऊंट ओपन केलेला आहे पण जर तुमची बदली झाली इंदापूरला जर तुमची ट्रान्सफर झाली जर तुमची बदली झाली आता तुम्ही इंदापूरमध्ये काम करत आहात आणि त्यामुळं तुम्हाला तुमचं अकाऊंट हे इंदापूरच्या शाखेमध्ये असावं असं वाटतं आणि त्यामुळे तुम्ही काय करता बारामती शाखेमध्ये असणारं तुमचं अकाउंट हे तुम्ही इंदापूर शाखेला ट्रान्सफर करता म्हणजे बँक एकच आहे परंतु तिच्या शाखा अनेक आहेत तेव्हा गरजेपोटी तुम्ही तुमची तुमचं अकाउंट हे एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर करता ग्राहक काही प्रसंगी आपले खाते हस्तांतरित करू शकतो त्यामध्ये मुख्य दोन गोष्टी आहेत नंबर एक आहे जेव्हा ग्राहक आपले शहरांतर्गत राहण्याचे ठिकाण बदलतो म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण बदललं म्हणजे तुम्ही आता बारामतीमध्ये न राहता तुम्ही इंदापूरमध्ये राहत आहे आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या बँकेतील असणारं अकाउंट हे ट्रान्सफर करण्याची गरज पडते दुसरे कारण आहे ग्राहक जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो साहजिकच स्थलात त्यांनी मायग्रेशन केलं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो गेला आणि त्यामुळं ज्या ठिकाणी गेला त्या 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 आहे त्या ठिकाणी त्याचं बँकेमध्ये अकाउंट असावं त्यासाठी तो प्रत्यक्षात ज्या शाखेमध्ये अकाउंट आहे त्या शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये स्वतःचं अकाउंट हे ट्रान्स्फर करतो तर खाते हस्तांतरण करण्याची प्रक्रिया आहे म्हणजे एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये अकाऊंट ट्रान्स्फर करण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण या ठिकाणी समजून घेऊ ग्राहकाला किंवा खातेदारास बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खात्याचे हस्तांतरण घडवून आणताना पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यामध्ये नंबर एक आहे नवीन शाखेत खात्याचे हस्तांतरण करण्यासंबंधी खातेदारास विहित नमुन्यात त्या नवीन शाखेकडे अर्ज करावा लागतो ती नवीन शाखा मूळ बँकेकडे तो अर्ज पाठवते म्हणजे तुम्हाला अकाऊंट कुठे ट्रान्सफर करायचे बारामती शाखेतून इंदापूर शाखेमध्ये अकाऊंट ट्रान्सफर करायचा आहे त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या आता ज्या जी नवीन शाखा आहे त्या नवीन शाखेला तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर तुमची नवीन शाखा तुमची जी जुनी शाखा आहे त्याकडे तो अर्ज पाठवत असते यानंतर खातेदारास वापरणं केलेले चेकबुक आणि पासबुक पूर्वीच्या बँकेकडे जमा करावी लागतात काही बँका जुनेच बुक नवीन शाखेत वापरण्याची परवानगी देतात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आता तुम्हाला तुमचं अकाऊंट ट्रान्स्फर करायचं आहे अर्ज केल्यानंतर तुमची जी जुनी शाखा आहे त्या जुन्या शाखेकडे त्या शाखेचं असणारं पासबुक आणि त्या शाखेने दिलेलं तुम्हाला जे काही चेकबुक आहे ते जमा करणं आवश्यक असतं परंतु काही प्रसंगी नवीन शाखा हे जुनं खातेपुस्तक किंवा विशेषतः चेकबुक वापरण्याची परवानगी देत असते यानंतर व्याजाचे मोजमाप करून रक्कम खातेदाराच्या खात्यावर जमा केली जाते बँक खातेदारास नवीन शाखेत खाते हस्तांतर करण्याची मान्यता देते अर्थातच विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही पूर्व पूर्वीचं येणं आहे किंवा देणं आहे ते बँकेला अगोदर तुम्हाला द्यावं लागेल अर्थातच येणं देणं सर्व संपल्यानंतरच बँक खातं हस्तांतरित करण्याची परमिशन देते यानंतर बँक खर्चविषयक यादी तयार करते व खर्चविषयक खाते नवीन शाखेकडे पाठवून जुने खाते बंद करते नवीन शाखेत प्राप्त झालेली रक्कम ती शाखा जमा खात्यावर वर्ग करते व जमा खात्याविषयक यादी तयार करते काही बँका व्यवहार करण्यासंबंधी नव्या कागदपत्रांना प्राधान्य देतात तर काही बँका जुन्याच कागदपत्रावर व्यवहार करण्यास मान्यता देतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व प्रोसेस जेव्हा तुम्ही कंप्लीट करता किंवा ही सर्व प्रोसेस जेव्हा कंप्लीट होते तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं त्या बँकेतील एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये अकाऊंट ट्रान्स्फर झाला आहे असं ग्राह्य धरलं जातं एकंदरीत अकाउंट ट्रान्स्फर करण्याची ही प्रोसेस होती ती आपण समजून घेतलेली आहे आता पुढचा एक कंटेंट्स आहे हा वेगळा कंटेंट्स आहे तो म्हणजे खाते बंद करणे क्लोजर अकाउंट म्हणजे बँकेमध्ये ओपन केलेलं अकाउंट हे बंद करणे आता अकाउंट बंद करण्यासाठी दोन भाग असतात किंवा दोन भाग बाजूने अकाऊंट बंद केलं जाऊ शकतो एक तर बँकेच्या बाजूने किंवा दुसरं म्हणजे ग्राहकाच्या बाजूने ग्राहकाच्या बाजूने म्हणजे बँकेची अपेक्षा असते यांनी खातं चालू ठेवावं परंतु ग्राहक ग्राहकाची अपेक्षा असते आता माझं खातं इथलं बंद करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे बँकेच्या बाजूने ग्राहकाची अपेक्षा असते की माझं खातं कंटिन्यू चालू राहावं पण बँकेला वाटतं हे खातं बंद करावं अर्थातच विद्यार्थी मित्रांनो दोघांचे उद्देश जेव्हा साध्य होतात आणि दोघांची ज्यावेळेस म्हणजे बँके बँकेने ग्राहकाची सहमती मान्य करायची आणि ग्राहकाने बँकेची सहमती मान्य करायची हे ज्यावेळेस शक्य होतं किंवा जेव्हा हे निश्चित होतं त्यावेळेसच खऱ्या अर्थाने अकाउंट क्लोज केलं जातं वैध स्वरूपाची सूचना देऊन ग्राहक किंवा बँक खाते बंद करू शकतात म्हणजे सूचना देऊन ग्राहक खातं बंद करू शकतो किंवा बँक खाते बंद करू शकते खातेदार लेखी स्वरूपात अर्ज करून कुठल्याही कारणाचा संदर्भ न देता खाते बंद करू शकतो म्हणजे स्वतःचं ग्राहकाला स्वतःचं खातं बंद करायचं त्यासाठी बँकेला कारण दिलंच पाहिजे असं नाही कारण न देतासुद्धा तो संबंधित खाते बंद करू शकतो याकरिच खातेदाराच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यास बँक खातेदाराचे खाते, खाते कायद्यातील तरतुदीप्रमाणे बंद करू शकते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बँकेमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंटवर एक विशिष्ट मिनिमम अमाऊंट ही डिपॉझिट असलीच पाहिजे म्हणजे किमान रक्कम आपल्या खात्यावर असली गेली पाहिजे परंतु बँकेतो बँकेशी जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा एखाद्या दिवस असंही होण्याची शक्यता असते काही ग्राहकांच्याकडून अशी शक्यता असते की कि जी काही किमान रक्कम आहे त्या किमान रकमेचं तो पालन करत नसेल अर्थातच आणि कारणं आहेत त्यापैकी हे कारण होतं की खातं बँका बंद का करतात विद्यार्थी मित्रांनो यासंबंधीचे खरेखर खरोखर बँकेसाठी काही अधिकार आहेत आणि बँकेचे काही दायित्व आहेत हे अधिकार आणि दायित्व काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत म्हणजे खाते बंद करण्याची खऱ्या अर्थाने जी काही कारणं आहेत ती कारणं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत ही कारणं दोन्ही बाजूने समजून घेणार आहोत ग्राहकाच्या बाजूने खाते बंद करणे किंवा बँकेच्या बाजूने खाते बंद करणे ह्याची असणारी कारणं आपण समजून घेतो आहे त्यामध्ये पहिले कारण आहे ते म्हणजे खातेदाराची इच्छा म्हणजे हे खातेदाराच्या बाजूचे कारण आहे खातेदाराची इच्छा खातेदाराला बँकेतील खाते बंद करावे असे वाटत असेल आणि त्याने त्यासंबंधीची सूचना बँकेला केले असेल तर खातेदाराचे खाते बंद करण्याचा निर्णय बँकेला घ्यावा लागतो बँक त्यासंबंधीचे कारण खातेदारास विचारत नाही ज्या धनादेशाचा वापर केला नाही असे धनादेश बँकेला परत करून खाते बंद केले जाते तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल की खातेदाराची इच्छा खाते बंद करण्याची का होत असते त्याला अनेक कारणं आहेत विद्यार्थी मित्रांनो एखादी बँक त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा देत नसेल पण इतर बँक देत असेल तर मात्र तो काय करेल त्या संबंधित बँकेचं खातं बंद करेल आणि दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करेल किंवा दुसरं कारण की त्याची बदली झालेली आहे किंवा त्याचं राहण्याचं ठिकाणं बदललेलं आहे त्यामुळं हो सुद्धा तो स्वतःची इच्छा व्यक्त करेल की माझं खातं बंद करायचं आहे दुसरं कारण आहे बँकेची विनंती आता हे बँकेच्या बाजूचं कारण आहे खातेदाराने दीर्घकाळापासून आपल्या खात्यावर व्यवहार केला नसेल तर बँक अशा वेळेस खातेदारास आपले खाते बंद करण्याची विनंती करते मुख्य कारण काय आहे की खातेदाराने बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेला आहे परंतु दीर्घकाळापर्यंत त्यांनी कुठलाच व्यवहार केला नसेल तर साहजिकच व्यवहार केला नाही म्हणजे येणं नाही किंवा देणं नाही कुठलंच न व्यवहार केलेला नाही तर अशा प्रसंगी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ते संबंधित अकाउंट इन ॲक्टिव्ह होत असतं लक्षामध्ये आलं इन ते अकाउंट हो प होत असतं अर्थातच विद्यार्थी मित्रांनो हे बँकेच्या बाजूचे कारण होतं बँकेची इच्छा काय असते अकाउंट ओपन केलं आहे तर ग्राहकाने त्यावर व्यवहार केले गेले पाहिजेत कारण ग्राहकाने जर व्यवहार केले तरच त्या मला त्याचा फायदा बँकेला होत असतो आणि जर ग्राहकाने कुठलेच व्यवहार केले नाही तर बँकेला कुठलाच फायदा होत नाही ग्राहकाने बँकेच्या सूचनेस प्रतिसाद दिला नाही तर म्हणजे बँकेनं काय सांगितलं ग्राहकाला बँकेनं ग्राहकाला कळवलं की तुम्ही मी व्यवहार कुठलाच करत नाही त्यामुळे तुम्ही काय करा आमच्याकडं ओपन केलेलं जे अकाउंट आहे ते बंद करा अशा प्रसंगी मात्र ग्राहकाने बँकेच्या सूचनेस कुठलाच प्रतिसाद दिला नाही तर बँकेच्या खात्यावरील पैसे दावा न करता येणाऱ्या ठेव खात्यावर वर्ग केले जाते आणि त्याचं खाते बंद केलं जातं पुढचं कारण आहे ते म्हणजे बँकेच्या कायद्याचा भंग शेवटी विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षामध्ये येत असेल की बँकेचे काही नियम असतात आणि हे नियम त्या बँकेच्या ग्राहकांनी फॉलो करणं हे बँकेसाठी अपेक्षित असतं परंतु जर बँकेने ठरवून दिलेले नियम किंवा जो काही कायदा आहे जर ते नियम किंवा कायद्याचा भंग ग्राहकाच्याकडून जर होत असेल तर संबंधित व्यक्तीचं किंवा ग्राहकाचं बँकेमध्ये असणारं जे काही अकाउंट आहे ते बंद केलं जातं खातेदाराची बँकेशी असणारी वागणूक लाभाराची किंवा दोषपूर्ण आहे असे बँकेला आढळून आल्यास बँक सदर ग्राहकाचे खाते बंद करण्याचा निर्णय घेते खातेदार खोटी कागदपत्रे बँकेला सादर करून बँकेला फसविण्याचा प्रयत्न करत असेल तसेच खोटे चेक देत असेल किंवा खात्यावर रक्कम शिल्लक नसतानासुद्धा वारंवार चेक देत असेल हे बँकेचा जेव्हा निदर्शनास येतं तेव्हाच बँक त्या ते संबंधित व्यक्तीचं अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेत असते विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी कायद्याचा भंग याच्यामध्ये आपण काय पाहिलं की ग्राहकाची बँकेशी असणारी वागणूक लाभाडीची किंवा दोषपूर्ण असेल आता लाभार्डीडीची किंवा दोषपूर्ण म्हणजे काय तर खातेदार खोटी कागदपत्रं बँकेला सादर करत असेल किंवा खोटे चेक देत असेल किंवा अकाउंटवर रक्कम नसतानासुद्धा वारंवार कुठल्याही व्यक्तीला चेक देत असेल तर साहजिकच त्याचा त्रास कोणाला होणार आहे तर त्याचा त्रास बँकेला होणार आहे अर्थातच हे बँकेने ठरवून दिलेले जे काही नियम आहेत हे नियम तोडण्याचा ग्राहकाने केलेला पूर्ण प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळं बँक संबंधित व्यक्तीला माहिती देऊन त्या व्यक्तीचं बँकेमध्ये असणारं जे काही अकाउंट आहे ते बंद करण्याचा निर्णय घेते पुढचं कारण आहे ग्राहकाचा मृत्यू एखाद्या बँक ग्राहकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूची सूचना देणारी पत्र बँकेस मिळाले तर बँक संबंधित ग्राहकाचे खाते बंद करण्याचा निर्णय घेते कारण त्या ग्राहकाच्या मृत्यूबरोबर त्याचा खात्यावरील असणारा अधिकार हा समाप्त होत असतो खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचे खाते सुरू ठेवण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे त्याचे खाते बंद करणे बँकेच्या दृष्टीने आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो खातेदाराचा जर मृत्यू जर झाला तर साहजिकच आहे की खाते चालवणारा कोणच नाही आहे कारण खाते चालवणाराच व्यक्तीचा काय झालेला मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं हे बँकेला ज्यावेळेस निश्चितपणे माहीत पडतं त्यावेळेस त्याचं अकाउंट बंद केलं जातं परंतु याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जरी अकाउंट बंद केलं असलं तर त्याच्या अकाउंटवर असणारी जी काही रक्कम आहे डिपॉझिटेड जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट बँक त्याच्या वारसदाराला देत असते परंतु कोणत्या वारसदाराला देते किंवा संबंधित रक्कम देण्यापूर्वी खऱ्या अर्थाने त्या वारसदाराकडून आम्ही त्याचे वारस आहोत अशा प्रकारचं ॲपिडविट लेखी स्वरूपामध्ये घेत असते पुढचं कारण आहे ते म्हणजे ग्राहकाची मानसिक स्थिती खातेदार वेळा झाला किंवा मानसिक विकृतीने दुर्बल झाला तर त्याच्या नातेवाईकने त्याचे खाते बंद करण्याचा जर बँकेस अर्ज केला असेल तर संबंधित बाबीची खात्री सर्वप्रथम बँकेकडून केली जाते हे सत्य आहे किंवा खोट आहे याची खात्री सर्वप्रथम बँकेकडून केली जाते आणि त्यानंतरच मग त्याचे खाते बंद करण्याचा बँकेकडून निर्णय घेतला जातो खरं जा तर हे अतिशय सिंपल कारण आपल्यासमोर आहे कोणताही म्हणजे खातं उघडत असताना खातेदारांचं मानसिक आरोग्य खूप चांगलं जर असेल तर बँक खातं ओपन करत असते परंतु खातं ओपन करून झाल्यानंतर जर संबंधित खातेदाराला वेळ लागलं किंवा त्याचं मानसिक जे काही आरोग्य आहे ते जर दुर्बल झालं तर संबंधित व्यक्तीचे नातेवाईक हे बँकेस खाते बंद करण्यासाठी अर्ज करतात परंतु खऱ्या अर्थाने बँक काय करते याची चाचपणी करते हे खरोखर आहे का ज्या नातेवाईकांनी जे काही कारण दिलेलं आहे आणि खातं बंद करण्यासाठी सांगत आहेत खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला वेळ लागला आहे का त्याचं मन मानसिक आरोग्य दुर्बल झाले आहे का याची खात्री सर्वप्रथम बँक करत असते आणि हे जर खरं असेल म्हणजे हे जर सत्य बँकेला दिसून आलं तर बँक संबंधित खाते बंद करत असते पुढचं एक कारण आहे ते म्हणजे ग्राहकाची दिवाळखोरी तर ग्राहकाची दिवाळखोरी म्हणजे ग्राहक दिवाळखोरीमध्ये निघाला दिवाळखोरीमध्ये निघाला म्हणजे तुम्हाला सर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की तो आर्थिक अडचणीमध्ये सापडला तरीसुद्धा अशा प्रसंगी बँक त्या व्यक्तीचं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट बंद करत असते ग्राहकाने दिवाखोरी केल्यास बँक आणि ग्राहक यातील संबंधावर त्याचा परिणाम होत असतो बँक दिवाखोरी करणाऱ्या ग्राहकाच्या खात्यावरील रक्कम ती वर्ग करत असते व त्याचे खाते बंद करत असते शेवटी विद्यार्थी मित्रांनो तो दिवाळखोरीमध्ये गेलेला आहे याचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये आला असेल की त्याचे बँकेचे असणारे जे काही आर्थिक व्यवहार आहेत तो आता इथून पुढचे चांगले असू शकणार नाहीत आणि त्यामुळं त्याच्या खात्यावरील जी काय र रक्कम आहे ती रक्कम बँक वर्ग करते आणि त्याचे खाते बंद करते पुढचा मुद्दा आहे वचनपत्र नोटीस बँकेत जेव्हा ग्राहकाच्या खात्यावरील रक्कम तिसऱ्या पक्षाच्या नावे हस्तांतरित करण्याची वचनपत्र नोटीस प्राप्त होते तेव्हा बँक तिसऱ्या पक्षाच्या नावावर रक्कम हस्तांतरित करून संबंधित ग्राहकाचे खाते बंद करते विद्यार्थी मित्रांनो एक असं ग्रहित धरा की समजा एका व्यक्तीचं बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे त्याच्या खात्यावर रक्कम आहे परंतु त्याने इतरांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज घेतलेला आहे परंतु तो कर्जाची परतफेड करत नाही आणि ज्याच्याकडून कर्ज घेतलं आहे त्या व्यक्तीला समजलं की याची रक्कम या बँकेमध्ये आहे आणि रक्कम असूनसुद्धा आपलं कर्ज तो परत करत नाही अशा प्रसंगी तो कोर्टाकडे धावगेल आणि न्यायालयीन आदेश आणेल अशा प्रसंगी संबंधित व्यक्तीच्या खात्यावर असणारी जी काही रक्कम आहे त्या व्यक्तीला देऊ केली जाईल अर्थातच विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची लबाडकी किंवा फसवणूक ही बँकेच्या लक्षामध्ये जेव्हा येते बँकेला जेव्हा असं समजतं की हा जो काही खातेदार आहे तो आपल्याला अडचणीमध्ये आणू शकतो तर अशा प्रसंगीसुद्धा या वचनपत्राच्या नोटीसाला किंवा नोटीसची अंमलबजावणी करून त्या व्यक्तीचं खातं नंतर बंद केलं जातं दुसरं ग्राहकास नोटीस बँकेस जेव्हा ग्राहकाचे खाते बंद करायचे असते तेव्हा बँक ग्राहकास खाते बंद करण्याच्या उद्देशाबाबत आणि वैध स्वरूपाची नोटीस देते याद्वारे बँक ग्राहकास खाते बंद करण्याची सूचना करते ग्राहकास पर्यायी व्यवस्थेसाठी एक पुरेसा कालावधी दिला जातो अशी नोटीस दिल्याखेरीज बँक खातेदाराचे खाते बंद करू शकत नाही मात्र जेव्हा ग्राहक बँकेने दिलेल्या नोटिसाला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्याच्या खात्यावरील रक्कम ड्राफ्टद्वारे त्याच्या पत्त्यावर पाठवली जाते व त्याचे खाते बंद केले जाते या मुद्द्याचा एक साधा आणि सोपा अर्थ आहे की जेव्हा बँक कुठल्याही कारणामुळं संबंधित व्यक्तीचं अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेते त्यावेळेस संबंधित बँक त्या ग्राहकाला सर्वप्रथम नोटीस देत असते नोटीस दिव दिल्याशिवाय म्हणजे याचा अर्थ सूचना दिल्याशिवाय कोणतीही बँक परस्पर पर त्या व्यक्तीचं किंवा त्या ग्राहकाचं अकाऊंट बंद करू शकत नाही मात्र समजा असं धरा की बँकेनं त्या स ग्राहकाला खाते बंद करण्यासंदर्भात नोटीस दिलेली आहे परंतु त्या ग्राहकाने कुठलाही त्या नोटिसाला प्रतिसाद जर दिला नसेल तर लक्षामध्ये असू द्या बँक त्या ग्राहकाच्या खात्यावर असणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम ड्राफ्टच्या माध्यमातून त्याच्या पत्त्यावर पाठवली जाते आणि त्या व्यक्तीचं जे काही अकाऊंट आहे ते अकाउंट बंद केलं जातं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये अर्थातच या व्हिडिओमध्ये दोन कंटेंट समजून घेतलेले आहेत पहिला कंटेंट समजून घेतला तो म्हणजे खात्याचे हस्तांतरण करणे म्हणजे अकाऊंट ट्रान्स्फर करणे आणि दुसराही कंटेंट समजून घेतला की खाते बंद करणे अकाऊंट ट्रान्सफर करण्याची प्रोसेस समजून घेतली आणि खाते बंद करण्याची कारणं समजून घेतली खाते बंद करण्याची कारण याच्यामध्ये खातेदाराची इच्छा बँकेची विनंती बँकेच्या कायद्याचा भंग होणे ग्राहकाचा मृत्यू होणे ग्राहकाची मानसिक स्थिती बदलणे ग्राहकाची दिवाळखोरी बँकेचं वचनपत्र नोटीस प्राप्त या सर्व कारणाला अनुसरून बँकेचं बँक बेंक वचनपत्र नोटीस जेव्हा प्राप्त करते त्यावेळेस खाते बंद करते आणि सर्वात शेवटी खाते बंद करताना संबंधित सूचना ग्राहकाला देत असते अशा प्रकारे अतिशय सोप्या शब्दापर्यंत तुम्हाला हा जो काही कंटेंट्स आहे तो समजून सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद